आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. नाशकात मुलासाठी आई थेट बिबट्याला भिडली आणि आपल्या मुलाचे प्राण वाचवले. पाहुयात हा खास रिपोर्ट. मुलासाठी आई बिबट्याशी भिडली. बिबट्याशी दोन हात करत वाचवले मुलाचे प्राण. नाशिकच्या मर्दानीला सलाम. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या या 7 वर्षाच्या कार्तिकचे त्याच्या आईने दाखवलेल्या धाडसामुळे प्राण वाचलेत. आपल्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवताना या आपल्या पोटच्या गोळ्याच्या जीवावर बेतलेला तो प्रसंग सांगताना आजही या माऊलीचे डोळे पाणावतात. कार्तिकचे प्राण वाचलेत पण बिबट्याच्या हल्ल्यात त्याच्या मानेला गंभीर जखमा झाल्या. त्याच्यावर सध्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्या कसा आला होता म्हणजे असं मी तो माझ्या पाठीमागं होता आणि तो आला ते असं त्याला ओढलं तो असं डाव्या हाताने आला या साईडनं आला आणि असं घेऊन पळाला. दारामध्ये एकदम दारामध्ये पकडलं पण आता मी त्याच्या जवळच होते म्हणजे मग ते मला असं दिसलंच ना ते मला पण मग माझा पडग चालवला माझा काळीच चालवला मीच गेले ना काय होईल त्याच्यामुळे मी धाडीच केलं. घराच्या अंगणात खेळताना बिबट्यानं कार्तिकवर हल्ला केला. बिबट्या त्याला आपल्या जबड्यात पकडून फरफडत नेऊ लागला. त्याचवेळी त्याची आई सीताबाई यांनी क्षणाचाही विलंब न करता बिबट्याकडे अक्षरशः झेप घेतली. बिबट्याच्या जबड्यातून आपल्या मुलाला ओढत त्याचा जीव वाचवला. एक आई आपल्या पोटच्या गोळ्यासाठी जे धाडस करू शकते ते या जगात दुसरं कुणीही करू शकत नाही याचाच प्रत्यय सीताबाईंच्या रूपानं येतो. अभिजित सोनावणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक.